आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यभरात मनसेचं जिल्हाधिकारी कार्यालय आणि वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन आहे. मोर्चा काढण्यात येतो आहे, धरणं धरण्यात येत आहे. राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे, कारण बेसुमार विजेची बिलं वीज वितरण कंपनीच्या वतीनं ग्राहकांना पाठवण्यात आले आहेत. आणि वेगवेगळ्या ठिकाणचं जे आंदोलन सुरू आहे त्याचा आपण आढावा घेतो आहे. तूर्तास पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मोठ्या प्रमाणात मनसैनिक इथे जमलेले दिसत आहेत, सगळ्यांचा रोष आहे. कशा पद्धतीनं इथे आंदोलन होणार आहे? म्हणजे फक्त निवेदन दिलं जाणार आहे, घोषणाबाजी होणार आहे, का मोर्चासुद्धा असणार आहे? म्हणजे नक्कीच, जसं तुला म्हटलं होतं की मनसेचा मोर्चा नाशिकचा हा अत्यंत लक्षवेधी ठरणार. मनसेला खऱ्या अर्थानं जनाधार जर का कोणी दिला होता महाराष्ट्रात, तर तो मुंबईनंतर नाशिकला देण्यात आला होता. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आहेत. आपण बघतोय की एक वाहन सुद्धा तयार करण्यात आलंय, हे एक नाही तर असं अनेक वाहन ज्यावर मनसेची मुद्रा सुद्धा आहे. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धेष्टु विष्णुवंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, हे शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी म्हणून मनसे कार्यकर्ते अधिकाधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. कशा प्रकारचं नियोजन आहे तुमच्या या मोर्चाचं? खरं तर आमचे नेते सन्मान्य अशोक भाऊ मुर्तडक असेल, दिलीप भाऊ जातीर असतील, आनंदाभाऊ असेल, अंकुश भाऊ असेल, डॉक्टर प्रदीप पवार असेल, सलीम मामा यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये हा सर्वात मोठा आत्तापर्यंत न झालेला हा मोर्चा या ठिकाणी होणार आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असतील, तरुण असतील, नागरिक असतील, हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि हा लक्षवेधी मोर्चा या नाशिकमध्ये ठरणार आहे. आणि या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे जे वाढीव वीज बिल आलेलं आहे ते कमी करण्यासाठी हा मोर्चा लक्षवेधी मोर्चा ठरणार. इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तुम्ही साखळी करताय, काय सांगाल? इथून आम्ही 5-5 जणांची साखळी करणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे सरकारने घालून दिलेला आहे त्याचा आम्ही पालन करण. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, थेट पुण्यात जाऊयात, कारण पुण्यामध्ये मोर्चासाठी निघालेल्या